या आहेत पुण्याच्या स्मिता पासलकर, ज्यांची असंख्य पक्ष्यांसोबत मैत्री आहे. चिमण्या, पोपट, गावळे त्यांच्या खिडकीत पाणी प्यायला, खाऊ खायला आवर्जून येतात आणि स्मिता त्यांच्याशी अक्षरशः गप्पा मारतात, संवाद साधतात आणि पक्षीसुद्धा त्यांचं ऐकतात. स्मिता यांची या पक्ष्यांशी चांगलीच गट्टी जमली आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मिठू, कुठे गेलता तू? दूर गेलता, आलं नाही किती दिवस झालं बघू, आलं नाही माझ. तुला आठवण नाही आली माझी? आली ना, तू का नाही आला? का नाही आलं सोनू तू? खाऊ खाणार आहेस का आता तू? खाणार आहे का खाऊ? मिठू खाली येतोस का? ये खाली, ये खाली, ये चल ये खाली. खर तर 2017 ला त्यांच्या नवीन घरात त्या राहायला आल्या. खिडकीत येणाऱ्या पक्ष्यांसाठी त्या पाणी ठेवू लागल्या, खाऊ पिऊ घालू लागल्या आणि कुंड्यांमधून झाडं लावल्यानंतर तर पक्ष्यांची संख्या आणखीनच वाढू लागली. हळूहळू त्यांनी पक्ष्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. कोणत्या पक्ष्यांना कोणतं खाद्य आवडतं हे त्यांनी इंटरनेटवरून शोधून काढलं. पक्ष्यांच्या आवडीचं खाद्य त्या खिडकीत ठेवू लागल्या. त्यानंतर दिवसेंदिवस या पक्ष्यांची संख्या वाढतच गेली. काढते ते काढ पहिलं पाण्यातलं, पाण्यातलं काढते, काढ काढते लवकर, काढ का टाकली तू चपाती पाण्यात? काढ काढ ती चपाती, का तुला खायला दिलती ना मी? काढ 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 लवकर, चल काढ काढ पाण्यातून, काढ काढ परत काढ. तू का टाकलीस पाण्यात? सगळे पाणी पितात ना, काढ. गुड बॉय, ठेव बाजूला, ठेव बाजूला, ठेव ती, ठेव बाजूला, ठेव, आता पाणी पी. आजच्या घडीला त्यांच्याकडे 30 ते 35 चिमण्या, 40 ते 50 पोपट, बुलबुल, हमिंग बर्ड आणि मधुकर सारखे पक्षी येतात. जर तुम्ही फुलझाडं लावली तर तुमच्याकडे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येतात असं स्मिता सांगतात. पक्ष्यांनी स्मिता यांचं आयुष्यच बदलून टाकलंय. पक्ष्यांना वेळ देणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हा त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा जणू भागच बनलाय.